पाजपौली पुलिस थाना अंतर्गत अशोकनगर महात्मा फुले स्कूल के समीप नकली बंदूक दिखाकर खंडनी मांगने का मामला सामने आया है पाजपौली परिसर में विजय जयदेव पाटन सावंकी कर उम्र बत्तीस साल इनका विजय पान पैलेस नामक पान ठेला है शनिवार की दोपहर तीन बजकर पंद्रह मिनट के दौरान आरोपी प्रिंस उम्र उम्र्ठाईस साल भीम नगर पट्टी पाँचपाली निवासी पान ठेले आरोप आकर फिर से तेरा भाई कहा है मैं यहाँ का भाई हूँ तुमको पान ठेला चलाना है तो मुझे हफ्ता देना पड़ेगा तेरे भाई को मैंने हफ्ता देने के लिए बोला था तुम्हारी जान प्यारी है तो मुझे हफ्ता देना पड़ेगा ऐसा कहकर बंदूक के नोक आरोप धमका कर खंडी वसूल की नमस्कार मैं पी एस आई राजेश डोंगरे पाँचपाली पुलिस स्टेशन नागपुर पाचपौली पोलीस आहेत विजय जयदेव पाटण सावंगीकर वय तेवी बत्तीस वर्ष हे पांठेला चालक आहेत अशोकनगर महात्मा फुले शाळेसमोर यांचा पांठेला आहे त्या पांठ्या पांठेल्यावर आमच्या एरियातला एक क्रिमिनल आहे प्रिन्स प्रमोद चहांदे वय अठ्ठावीस वर्ष राहणार भीमसेना झोपडपट्टी पोलीस स्टेशन जरीपटकाच्या हद्दीत तो राहतो तो वरील फिर्यादीच्या पाण दिनांक एकवीस दहा दोन हजार तेवीसचे चे दुपारी पंधरा वाजून पंधरा मिनिटाने तीन वाजून पंधरा मिनिटाने तो आला आणि त्याने फिर, त्याने फिर्यादीला धमकावले की तुझा भाऊ कुठं आहे मला तुमच्याकडून महिनेवारी खंडणी पाहिजे हप्ताच आहे पाहिजे आणि जर तू हप्ता दिला नाही तर तुम्हा लोकांना मी जीविशी ठार मारेन असे बोलून त्याने त्याच्याकडे एक एअरगन होती ती एअरगन त्या फिर्यादीला दाखविली व त्याला धमकी दिली यापूर्वीसुद्धा हा आरोपी त्या फिर्यादीच्या पाण गेलेला आहे त्याला धमकावलेले आहे त्याच्याकडून सिगरेटचे पॉकेट कोल्ड्रिंकच्या बॉटल्स वगैरे घेतलेले आहेत फिर्यादी हा खूप धास्तावलेला आहे त्याने पोस्टेला येऊन तक्रार दाखल केली त्याच्या तक्रारीवरून ए पी आय श्री संधे साहेब यांनी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांचे आदेश आणि मार्गदर्शनानुसार अपराध क्रमांक बारा शून्य आठ पब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे शहाऐंशी पाचशे चार पाचशे सहा ब चारशे सत्तावीस भादवीचा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी अटक करण्यात आलेले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास हे पी एस आय जितेंद्र भार्गवसाहेब करीत आहेत भार्गव साहेबांनी त्याच्याकडून एक एअर गन जप्त केलेली आहे पुढील तपास सुरू आहे आरोपी हा जो आहे नामांकित क्रिमिनल आहे यापूर्वी सुद्धा त्याच्या विरुद्ध दहा ते बारा गुन्हे गंभीर स्वरूपाचे दाखल आहेत पुढील तपास सुरू आहे पोलिसने आरोपी को हिरासत मे आहे ऐकली जानकारी पाशवाली पोलिस ठाणे के सहायक पोलिस निरीक्षक राजेश डोंगरे द्वारा दिमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट